नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बारावी अकाउंट बोर्ड पेपर फर्स्ट थर्टी मिनिट्स पहिले तीस मिनटं काय करावे म्हणजे वर्गात विद्यार्थी गेल्यानंतर पहिल्यांदा काय करावं काय नाही हा प्रश्न पडतो बरेच विद्यार्थी आपला वेळ वाया घालवतात इकडे तिकडे पाहण्यासाठी तर आपण आता अकाउंटचा पेपर आहे पहिले तीस मिनटाचा किती असा उपयोग चांगल्या प्रकारे आपण करू शकतो ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहे पाहणार आहोत त्याचबरोबर यामध्ये अतिशय एक महत्वाची ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे तीस मिनटं कसे वापरायचे आहे त्याचा उपयोग कसा करायचा आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा करून घ्यायचा आहे या तीस मिनटांचा याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये मा अत्यंत थोडक्यामध्ये पाहणार आहोत ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही पी एस कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा त्याच्यासमोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बारावी अकाउंट पेपर आहे आपला आणि यामध्ये आपल्याला पहिले तीस मिनटं आपल्याला वर्गातमध्ये गेल्यानंतर मिळतात नंतर, नंतर प्रश्नपत्रिका मिळते आणि पण पहिल्या तीस मिनटामध्ये आपल्याला उत्तरपत्रिका मिळते या तीस मिनटात आपल्याला काय काय करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे तर हा व्हिडिओ यूट्यूबवरती शोधायचा असेल तर या व्हिडिओचा नंबर आहे पी एस कॉमर्स स्पेस झिरो फाय वन फोर सिक्स आपल्या बारावी अकाउंटच्या व्हिडिओचे नंबर्स याप्रमाणे दिलेले आहेत सर्व परीक्षेसाठी हा उपयुक्त आहे त्याचबरोबर आपण विद्यार्थी मित्रांनो पाहिलं आहे की बोर्ड क्वेश्चन पेपर फॉर्मॅट पॅटर्नचा व्हिडिओ आहे आपला पी एस कॉमर्स फिक्स आहे आणि झिरो फाय वन थ्री टू तर त्यानंतर रायटिंग मॅनेजमेंटचा पेप नंबर आहे व्हिडिओचा झिरो फाय वन फोर फोर त्यानंतर आपण बोर्ड प्रत्येक प्रश्नाची तयारी कशी करावी यामध्ये आपण पाहिलेलं आहे की त्याचा नंबर आहे झिरो फायू वन फोर फायव्ह तर ही ते तुम्ही तिन्ही व्हिडिओ तुम्ही जर पाहिले असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला समजायला आणखी सोपं जाईल किंवा नसेल पाहिले तर ते पाहून घ्या आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला पटकन समजेल वरच्या या तिन्ही व्हिडिओमध्ये मी जे जे सांगितलेलं आहे तेच आपल्याला या ठिकाणी करायचं आहे पण ते कसं करायचं ते, ते पाहून घ्या आता क्वेश्चन वनसाठी ट्वेंटी मार्क्स आहे मी तुम्हाला सांगितले किती पेजवर कोणता ए बी सी डीपैकी लिहायचे ते सांगितले त्याप्रमाणे लगेच नियोजन हातात तुम्ही साडेदहाला वर्गात गेले की कोणाकडे इकडे तिकडं न पाहता आपला आन्सर पेपर ताब्यात आला ता की अत्यंत शांततेने शांत मनाने व्यवस्थितपणे लगेच तयारीला सुरुवात करायची आहे आणि त्याप्रमाणे आपलं पैचं नियोजन आहे त्याप्रमाणे काम करायला सुरुवात करायची आहे आता क्वेश्चन नंबर टू थ्रीमध्ये जे चार टॉपिक्स आहेत हे ॲडमिशन रिटायरमेंट डिझॉल्युशन बिल ऑफ एक्सचेंज यासाठी मी या व्हिडिओमध्ये जे जे सांगितले जे जे अकाउंट ओपन करायचे आहेत हे सर्व अकाउंट तुम्ही पहिल्या तीस मिनिटामध्ये ओपन करू शकता फक्त रेषा मारायच्या आहेत काहीही लिहायचं नाही फक्त पेनानं ना तुम्ही काय लिहायचं आहे की उत्तरपत्रिका मिळाली की पहिल्या पानावर तुमचा एक्झाम सीट नंबर लिहा पेनाने त्यानंतर तोच एक्झाम सीट नंबर इन वर्ड्समध्ये लिहा होलोक्रॉप चिटकवणार आहे त्या जागेमध्ये जाणार नाही लिखाण काम आपलं याची काळजी घ्या त्यानंतर लिहायचं आहे तुमचा एक्झाम से ज्या ठिकाणी सेंटरवरती आहे त्या एक्झाम से सेंटरचा नंबर त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला पहिल्या पानावरती तुमची सही करायची आहे आणि त्यानंतर खाली परत बुक किपिंग सब्जेक्टचं नाव लिहा लँग्वेज ऑफ आन्सर आहे आपलं इंग्लिश मिडियम असेल तर इंग्लिश लिहा ज्या विद्यार्थ्यांचं मराठी मिडियम आहे त्यांनी मराठी लिहा त्याप्रमाणे बाकीचं काही लिहायचं नाही आणि याप्रमाणे मधल्या पानावरती जायचं आहे पेज नंबरप्रमाणे मी तुम्हाला ज्या व्हिडिओ सांगितले त्या पेजवर ते, पेज ते प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्याप्रमाणे आखायला सुरुवात करायची आहे आता आतमध्ये गेल्यानंतर पेन बंद करायचं आहे पेन्सिलनं लिहायला सुरुवात करायची आहे आणि पेन्सिलनं ह्या सर्व अकाउंट्स तुम्ही मी सांगितलेल्या पेज नंबर परती हे आखून ठेवायचे आहेत लिखाण काम करायचं नाही फक्त आखून ठेवायला सांगतो आहे बघा रिटायरमेंट तुम्हाला सोडवायचं असेल त्याप्रमाणे आखा सेमच आहे से ॲडमिशन रिटायरमेंटचे कॉलम्स त्यामुळे तुम्ही हे दोन पेजवरती आखून ठेवू शकता त्यानंतर डिझॉल्युशन आहे डिझॉल्युशनच्या दृष्टिकोनातून तुम्ही तयारी करू शकता म्हणजे प्रत्येक प्रश्नाची काय काय तयारी करायची हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत सांगितले हेच फक्त पहिल्या तीस मिनटामध्ये तुम्ही हे आखून ठेवायचं आहे आणि आखून ठेवल्याच्या नंतर मग तुम्हाला पहिल्या तीस मिनिटात कारण आखण्यासाठी खूप वेळ जातो वाटलं तुम्ही घरी प्रॅक्टिस करून पहा की प्रत्येक प्रश्नामध्ये मला जर हे कॉलम आखायचे आहेत अकाउंट तयार करायचे आहेत ब्लँक तर किती वेळ जाईल तर हा सगळा वेळ तुम्ही ह्या तीस मिनिटामध्ये तुम्ही वापरू शकता ही ट्रिक्स तुम्हाला अजूनपर्यंत कोणी सांगितली नसेल तर मी पहिल्यांदा सांगतोय तर डेथ ऑफ पार्टनर आहे इथे जे तुमचे रिव्हॅल्युएशन अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बॅलन्स इट हे सगळे कॉलम पेन्सिलने आखून ठेवायचे आहेत मात्र लिखाण काम काहीही करायचं नाही फक्त रेषा ओढणे कॉलम तयार करणे रो तयार करणे एवढंच करून ठेवायचं आहे त्यानंतर इश्यू ऑफ शेअर्समध्ये आपल्याला जनरल एंट्री आहेत त्याप्रमाणे तयारी करायची आहे नंतर आता खाली आपल्याला इथे फिनान्शियल स्टेटमेंट आहे इथे आपल्याला जे जे आवश्यक आहे ते करा नाही तर मग इथे ब्लँक ठेवा इथे चव प्रश्न आहे कम्प्युटर थेअरीचा प्रश्न इथे काही करण्याची गरज नाही इथे मात्र तुम्ही क्वेश्चन नंबर सिक्समध्ये मध्ये तयारी करून ठेवू शकता इन्कम एक्सपेंडिचर्स अकाउंट तयार करून ठेवा फक्त रेषा मारून ठेवायच्या लिखाण काम करायचं नाही आणि इथे तुम्ही हे तयार करून ठेवलं इथे तुम्हाला फक्त नंतर तुम्हाला इन्कम एक्सपेंडिचर नाव देणे डेबिट क्रेडिट वगैरे सगळं काही लिहिणे बाकी राहील तेवढं पूर्ण करा नंतर बॅलन्स शीट तुमचं नेक्स्ट पेजवरती तुम्हाला नेक्स पेज मी सांगितलं डावीकडून सुरुवात करायची आणि उजवीकडे सोल्युशनचं तुमचं एंड झाला पाहिजे तर याप्रमाणे इथे बॅलन्स शीट तुम्ही तयार करून ठेवा लिखाण काम करायचं नाही फक्त रेषा आणि कॉलम तयार करून ठेवायचे थे। आहेत क्वेश्चन नंबर सेवनसाठी सुद्धा तुम्ही ही तयारी करून ठेवू शकता पहिल्या तीस मिनिटात काय करायचं हे मी तुम्हाला सांगत आहे थे। कारण तेवढा तीस मिनटं तुम्हाला वेळ वाचेल रेषा मारण्याचा आणि पुढच्या तीन तासामध्ये तुम्हाला अधिक पेपर लिहिण्यासाठी वेळ मिळेल एखाद्या प्रश्नाला तुम्हाला जास्त वेळ देता येईल तर हा क्वेश्चन नंबर सेवन आहे फायनल अकाउंटचा आपला बारा मार्काचा ट्रेडिंग अकाउंट तुम्ही मी सांगितलेल्या पेज नंबरवरती तयार करून ठेवा फक्त रेषा मारून ठेवायच्या आहेत लिखाण काम करायचं नाही प्रॉफिट अँड लॉस सुद्धा तुम्ही त्याच्या सुद्धा एक पंधरा ओळीचं दहा ओळीचं ट्रेडिंग अकाउंट पुरेसं आहे दहा ते बारा ओळीचं त्याच्या खाली लगेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही रेषा मारून ठेवा हेडिंग मात्र आपल्याला वरती द्यायचं आहे हे गृहित धरा त्यासाठी तुम्ही त्याप्रमाणे ओळी सोडा नाही तर ओळी सोडल्या नाही तर मग सुद्धा पुन्हा वाया जाईल हे लक्षात ठेवा तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसाठी तुम्ही त्या ठिकाणी सेकंड पेजवर सुद्धा घेऊ शकता बॅलन्स शीट तुमचं थर्ड पेजवरती जाऊ शकतं काही हरकत नाही मी सांगितलेल्या पेजप्रमाणे तुम्ही डावीकडून सुरुवात करायची आणि उजवीकडे किंवा फारतफार बॅलन्स शीट असल्यामुळे ते पाठीमागच्या पानावर तुमचं जाऊ शकतं तर अशा प्रकारे हे सातवा जो प्रश्न आहे तर याप्रमाणे याची पण तयारी आपण ट्रेडिंग अकाउंट आखून ठेवा प्रॉफिट लॉस अकाउंट ठेवा आणि बॅलन्स शीटसुद्धा आखावून ठेवा म्हणजे दहा ओळी ट्रेडिंग अकाउंट पंधरा ओळी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पंधरा ओळीचं बॅलन्स शीट अशा प्रकारे सर्व काही तयारी सर्व सहा जे प्रश्न आहेत पहिला प्रश्न सोडून द्या पण जे सहा जे प्रश्न आहेत या सहा प्रश्नांमध्ये आपल्याला काय तयार करायचं आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे झिरो फायव वन फोर फोर या व्हिडिओमध्ये म्हणजे झिरो एक्कावन्न चव्वेचाळीस या नंबरच्या व्हिडिओमध्ये तेच तुम्हाला या एकावन्न पंचेचाळीसच्या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे तेच तुम्ही पहिल्या तीस मिनिटामध्ये हे सगळं तयार करून ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला जेव्हा प्रश्नपत्रिका हातात पडेल अकरा वाजता किंवा तीन वाजता पेपर असेल तर तीन वाजता तर तेव्हा हातात पडल्यानंतर तुम्ही उत्तर पत्रिका लिहायला सुरुवात करायची आहे मग आपले कॉलम जे आखलेले आहेत तुमचे हे तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच तुमचा वेळ वाचवतील आणि हा फायदा तुम्हाला होईल ही ट्रिक्स अतिशय महत्वाची होती प्रत्येक प्रश्नाबद्दल मी तुम्हाला ही सांगितलेली आहे अजूनपर्यंत तुम्ही कोणत्याही व्हिडिओमध्ये पाहिली नसेल किंवा ऐकली नसेल अजून अतिशय महत्त्वाची ट्रिक्स मला या ठिकाणी तुम्हाला सांगायची आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की मी किती टॉपिकचा अभ्यास करू किती करू आणि काय करू कसं करू आता एक शेवटची ट्रिक्स मी तुम्हाला या अतिशय महत्त्वाची सांगणार आहे की आपण क्वेश्चन नंबर टू थ्री यामध्ये चार टॉपिक दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी एक टॉपिक ऑप्शनला टाकू शकता की जो तुम्हाला सर्वात अवघड वाटतो कोणतेही तीन टॉपिकचा स्टडी करा कारण क्वेश्चन नंबर टूमध्ये दोन टॉपिक यातली येणार आहे आणि क्वेश्चन थ्रीमध्ये उरलेले दोन येणार आहे त्यामुळे समजा कोणते समजा तर तुम्ही पहिले तीन जर केलेले असतील बिल ऑबेक्शन केलेलं नसेल तर पहिल्या तीन टॉपिक पैकी दोन समजा पहिल्या क्वेश्चन uh, नंबर टूमध्ये मध्ये आले तर त्यापैकी तुम्ही दोन्ही सोडू शकता आणि क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये तुमचे तीन आणि चार पडले तर तुम्ही हा डिझॉल्युशनचा सोडू शकता म्हणजे मला तुम्हाला याच्यामध्ये अतिशय महत्वाची ट्रिक सांगायची ज्यांना अभ्यास थोडा कमी करायचा आहे किंवा लोड आला असेल तर एक टॉपिक या क्वेश्चन नंबर टू अँड थ्रीमधला मधला वगळू शकता कोणता वगळू शकता हे लक्षात ठेवा यापैकी कोणते आहे चार टॉपिक आहे स्क्रीनवर तुम्हाला यापैकी कोणताही एक टॉपिक तुम्ही वगळू शकता यापेक्षा वेगळा वगळायचा नाही म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स तर पडणारच आहे आणि टॉपिक वगळून सुद्धा आले लक्षात आता त्याचप्रमाणे मी तुम्हाला क्वेश्चन नंबर फोर अँड बद्दलची सुद्धा ट्रिक सांगतोय क्वेश्चन नंबर फोर आणि फाईव्ह इथे सुद्धा आपल्याला चार टॉपिक या ठिकाणी दिलेले आहेत इथे सुद्धा तुम्हाला या चार टॉपिकपैकी जो टॉपिक तुम्हाला अवघड वाटतो तो तुम्ही या ठिकाणी ऑप्शनला टाकू शकता तीन टॉपिकची मात्र चांगली तयारी करा पक्की तयारी करा जे करून जेणेकरून ते आपल्याला पूर्णपणे सोडत आले पाहिजे त्यापैकी त्यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स घेता आले पाहिजे तर इथे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन नंबर फोरमध्ये तुम्ही समजा हा कम्प्युटर अकाउंटिंग समजा थेरी क्वेश्चन आहे तुम्हाला अवघड जातो तर वरची तीन टॉपिक तुम्ही चांगलीच तयारी करा क्वेश्चन फोर मध्ये समजा पहिले दोन आले तर उरले दोन तुमचे फाईव्ह मध्ये जातील हा ॲनालिसिस तुम्हाला सोडवता येईल आणि कम्प्युटर अकाउंट सोडवतात किंवा तुम्ही डेट ऑफ पार्टनर अवघड तो सोडून दिला खालचे दोन तीन चार केले तर इथे तुम्हाला हे तीन पैकी दोन कोणत्या तरी प्रश्नामध्ये येतील आणि तुम्हाला दोन एक कुठेतरी येईल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न लिहायचा राहिला असं होणार नाही म्हणजे इथे सुद्धा तुम्ही एक टॉपिक ऑप्शनला टाकू शकता अतिशय महत्वाची ट्रिक तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेली आहे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नात एक टॉपिक आणि चौथ्या आणि पाचव्या प्रश्नातला एक टॉपिक तुम्ही ते ऑप्शनला टाकू शकता अतिशय महत्वाचं वाक्य मी पुन्हा पुन्हा सांगतोय बरेच विद्यार्थी कुठलं तरी कोणते दोन टॉपिक टाकतील दहापैकी तर ते चालणार नाही मी जे सांगितलेत चार टॉपिक स्क्रीनवर पण दाखवलेत त्याचपैकी एक टॉपिक तुम्ही जो अवघड वाटतो तो तुम्ही ऑप्शनला टाका तरीसुद्धा तुम्ही ऐंशी पैकी ऐंशी मार्क्स या ठिकाणी पेपरला घेऊ शकता आले सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात मी काय ट्रिक सांगितली ती आणि सहाव्या सातवा प्रश्न तर कंपल्सरीच आहे तो तो टॉपिक आपल्याला करावाच लागणार आहे आणि शिवाय ऑब्जेक्टिव्हला मात्र सर्व टॉपिक आहेत हेही लक्षात घ्या प्रत्येक टॉपिकला मार्क्स आहेत ऑब्जेक्टिव्हमध्ये त्यामुळं सर्व टॉपिकमधील प्रश्न क्रमांक एक क्वेश्चन नंबर वनची चांगला आणि शेअर करायला सुद्धा काही हरकत नाही ह्या व्हिडिओचा नक्कीच तुमच्या सर्व मित्रांना नक्की फायदा होईल त्यामुळं हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करायला यायची मला खात्री आहे थँक्यू धन्यवाद